तुमचा राज ब्लॉग युट्यूब चॅनल मध्ये. तर आज आहे उल्हासनगरच्या राजाचं पाद्यपूजन. तर आज आपल्या ब्रँड सायगर्जना पथक, एवढे दिवस तुम्ही बघितलं असं ढोल वाजवताना, मला पण ते आपल्या मित्रांचे पथक होते, आम्ही तिथे जात होतो. पण आज एवढ्या दिवसानंतर आपली पण आज मस्त हक्काची आणि मानाची, आपल्याला 8 वर्ष झाले ती ऑर्डर आपण वाजवतो. आणि ह्या वर्षी पण तसाच धुरडा आपण करणार आहे. आता तेव्हा सर्व तयारी झालेली, ढोल वगैरे सर्व तिकडे पोहोचलेले, आता बॅनर घेऊन आम्ही इथून निघतो. चला भेटायचं तुम्हाला बाकी रस्त्यामध्ये. आता तिकडे गेल्यावर तुम्हाला बघायचे तर अजून भारी भारी अजून दाखवतो तुम्हाला. अजून 2-3 पथक आहे, सोनू मोनू बीट्स पण आहे, अजून 2-3 वेगळे वेगळे बीट्स आहे, खूप मजा येणार. फायनली नेते आणि मी निघालोय, कारण की योग्या दादा नंतर येणार आहे, त्याचं थोडंसं काम आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जातो तिकडे, बघू काय काय नाही नियोजन. वापस ढोल वगैरे पण खेचून ठेवायचे तिकडे जाऊन. काय जाणार पोहोचलेलो आम्ही. डेकोरेशन वगैरे हे बघा किती मस्त केलेलं आहे, तुम्हाला दाखवतो मी 1 मिनिटात. हवा पोहोचलं या हातात मी पकडल्यावरती बॅनर, बाकी ढोल बी सर्व गेले वापस. सूरज तुम्हाला पाहिजे असं सूरज वगैरे येतात, बाकी सगळे सूरज दर्शन साहेब नीते आहे माझ्या जोडले. बघा डेकोरेशन वगैरे काय केलेलं आहे. फायनली आता आपण इथे पोहोचलेलो आहे, बॅनर माझ्या हातात पकडलंय मी. डेकोरेशन बघा इथं दरवर्षी कुल जल्लोषात ठाणे जिल्ह्यातला सर्वात मोठा पाद्यपूजन होतो तो इथेच उल्हासनगरमध्ये. तयारा पब्लिकच्या अजून चालूच आहे इथे. आता एवढ्यातच बॉक्सर भाई पण गेले आपल्या समोर. बघा समोर इथे सोनू मोनू बीट्स लागणार आहे. इथे इथे समोर ते पन्नी लावलेली ना, तिथे लागेल सोनू मोनू बीट्स. आलं आता भेटू तुम्हाला रस्त्यामध्ये. फायनली इथं पोहोचलो आम्ही बाबा. पुढे आपले मित्र पण आपल्याला योग्या दादा पण आहे, आख्या आणि यो यश भंभरू. काय बोलतो यश, कसं बाकी बऱ्याच दिवसानंतर भेटलाय तू. याला तर बघितलं नसतं तुम्ही पहिले माझ्या ब्लॉग मध्ये. हा योग्या दादा पण मग आलेला, फुल तयारी करून फुल एकदम फेटा विटा घालून. नाही का इथं समोर सोनू मोनू बीट्स वगैरे लागणार आहे बघू शकतो. इथे पाद्यपूजनाच्या निमित्ताने इथं प्रसाद वगैरे बनवायला घेतले 1 मेंबर आपल्या पाजींनी. और भाई क्या बोलता, हो आपला सूरज आता आलेला आहे एवढा लेट. त्याला कॉल केलता 12 वाजता, नाही आला 3 वाजता. काय रे तू, काय स्वतःच्या मनपर्जी चालवतो का रे? हा हा पटेल का तू? तर फायनली इथं आता आम्ही आलो, ढोल वगैरे सर्व काढलेत, आता रशा वगैरे लावा. फायनली इथं तयारी चालू झालेली सर्वांची. हे फक्त 10-15 ढोल बनवायचे, अजून आपले 10 ढोल आहेत. ते इथं बॅनर पडला नाही ढोल गाडी वापस. दुसरं एक अजून पथक आहे मावलवाडे, बघू शकता मावलवाडे पण आहे तिथं. आता पद्धतीने आम्ही ढोल वगैरे बनवायला तयार झाले. बाकीचे ढोल अजून बाकी आहेत तयार. आता साहित्य करताय तयार. आज पूर्ण काम 25 करणारे आम्ही लोक. काय बोलतो भाऊ, बरेच ना नुसतं काम 25. बघा किती भरभरून पावडर लावलं. बघा 1 किलो मेकअप घेतलेला हिच्या चेहऱ्यावरती, बघू शकता आता एकदम भुरभुराट भुरभुराट एकदम. मित्र ऋषी, डीजे ऋषी याला बघितलं असेल बाबा, तो कुठे गेला? तर त्यांनी कल्टीच मारली डायरेक्ट. अरे चालू आहे फुल जोरात. हे बघा काय बोलतो डीजे चेतस. तर आता सर्व ढोल बिल खेचून झालेला, आम्ही लोक चाललोय जरा बाहेर बघून, जरा थकलो जरा, बोललो प्रोटीन शेक वगैरे घेऊन जरा. नाही एनर्जी घेऊन असं एनर्जी विनर्जी खाऊन, एनर्जी म्हणजे असं तसं काही ना का समजा. आम्ही एक एक थम्सअप प्यायला चाललोय, बाकी काय नाही. दुसरं काय नाही देत आम्ही. आपले सागर दादा काय बोलतो, दादा कसं आहेस? नमस्कार. काय बोलतो भाऊ? मस्त. आपला चोर गणेश नाही आला का? गणेश यश भुंभुरे स्वतः खाऊन आला ना भाई. काय बोलतो विक्की दादा कसा आहे? ब्लॉगिंग चालू. काय बोलतो मन्या? मस्त. तसेच आमचे आमचे ढोलचे लीड
नाश्ता करताय, चष्मा एकदम पद्धतशीर घातलेला आहे. रोटो वाजव, रोटो वाजव, रोटो वाजव. तयारी सर्वांची चालू आहे, माझा आवाज येते का नाही तुमच्यापर्यंत काय माहिती नाही. फुल जोरात तयारी चाललेली आहे. बघा इथे कुठले भेटते, इथे लंबेदार भेटते, आपण तिकडे आपले नाशिक ढोल पार्टी, आणि इथे आपला डीजे चेतच आहे. डीजे चेतच, तुझा सेटअप कुठे? तिकडे लावलंय का? तू कैसा आहे? नाम बता जरा. नाम लक्की नाम आहे. पूरा नाम क्या है? पूरा नाम बंदी होने वाले 5 मिनट के बाद जमीन पूजा होगा. तो मैं ये देखना चाहता था, अगर बारिश आ रही है तो जो दीवाने हैं, दीवानों के बीच में असर पड़ता है कि नहीं पड़ता है? लेकिन मुझे देख के ऐसा लग रहा है कि कुछ भी फर्क नहीं पड़ता है. जुने मित्र चिंगारे आम्हाला भेटलेले आहे इथे. काय होतं भाऊ, बोल. गाणे बिने एक नंबर गातोय तो, नाही का? आता 10 मिनिटं जास्त 10 मिनिटं तुम्हाला दाखवतो. बघा आता राडा काय असतो ते.
हो आणि हो हे दोघं माझे मामा आहेत वाटता का वयाने यांच्या पेक्षा मोठे मध्ये मानाने माझ्या पेक्षा मोठे आहेत असं आपण सर्वांना काम करायला लावलेलं आहे, ढोलबील बोलायला लावलेलं आहे, आता आपण तिकडे नातू वगैरे
वादन कसा होता नक्कीच सांगा कमेंट मध्ये. आता आपण थोडं तुम्हाला बघायला भेटल तिथं सोनू म्हणून बीट लावलेला त्यामुळे आपले मित्र साई खरात यांचं म्हणून युट्यूब चॅनल आहे, ब्लॉग चॅनल युवम ब्लॉग वर होता. काय बोलतो भावा, कसं वाटलं इथे येऊन तुला? एकदम मस्त, फुल पॉवर का? बाकी वादन कसं झालं आमचं? ते खतरनाक का नाही? एकदम राडा. तसेच आपले मिलिंद कच्ची वादक इथे आलेले आहे. तर फायनली आता सर्व काही संपलेलं आहे, वादन बिदन करून झालेलं आहे. वादन खूप म्हणजे खूप मस्त झालो. आता आपण जाऊ तिकडे फोटो वगैरे काढू जरा भाईंच्या जोडीला. हे बघा पब्लिक अजून करते जे काम इथे. तर आताच एवढंच तिकडे गेलतो बॉक्सर व्हायच्या इथे आम्ही दर्शन वगैरे घेतलं. आता चाललोय घरी. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका.